नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला पाहू एक नजर हेडलाईन्सवर. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यासाठी सरकारी वकिलांचा विरोध. लिव्हेबिलिटी इंडेक्स सर्वेक्षणासाठी पुणेकरांनी आपला अभिप्राय नोंदवावा, महापौरांचे आव्हान. मौज मजेसाठी दुचाकी वाहने चोरणारा पोलिसांच्या ताब्यात, 1,10,000 मुद्देमाल हस्तगत. आणि स्त्रीला वस्तू म्हणून बघितलं जाते, मिळाली नाही म्हणून जाळून टाकलं जाते, रुपाली चाकणकर. आता बातम्या सविस्तराने. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा सरकारी वकिलांचा विरोध आहे. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग केल्याचा उल्लेख एनआयएच्या अर्जात आहे. मात्र हा खटला एनआयएच्या कोर्टात का वर्ग करायचा याचं कारण दिलं नाहीये, असं सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी म्हटलंय. राज्य सरकारच्या यंत्रणेने या संपूर्ण प्रकाराचा तपास केलाय. राज्य सरकारच्या यंत्रणेने तपास केल्यास आपल्याकडे विशेष न्यायालय आहे, त्यामुळे हा खटला एनआयए कोर्टाकडे देण्याचे कारण नसल्याचे युक्तिवाद यावेळी सरकारी वकिलांनी केलाय. आमचे अधिकार क्षेत्र महाराष्ट्र गोवा गुजरात पर्यंत आहे, त्यामुळे हा आमचा अखत्यारीतील विषय नसल्याचा प्रश्नही नाहीये. हा राज्य विरुद्ध केंद्र असा वाद आहे हे आज दोन्ही वकिलांनी केलेल्या युक्तिवादवरून स्पष्ट झालं. अजूनपर्यंत तपास हस्तांतरण झालेले नाहीये, त्यामुळे खटला या कोर्टाकडून एनआयए कोर्टाकडे देताच येणार नाहीये. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एस आर नावंदर यांनी 14 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाचा निकाल देणार असल्याचे जाहीर केले. आज स्टेट गव्हर्नमेंटच्या वतीनं विशेष ज्या प्रॉसिक्युटर आहेत उज्ज्वला पवार, त्यांनी आज स्टेटची बाजू मांडली आणि त्यांनी सुद्धा असंच म्हणणं मांडलं की स्टेट गव्हर्नमेंटची जी इन्व्हेस्टिगेशन मशिनरी आहे ती कॉम्पिटंट आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी, आणि त्यामुळे हे काय जे प्रकरण जे इथं चालू आहे ह्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ते इकडनं काय बाहेर पाठवण्यात येऊ नये, आणि त्यांनी जो अर्ज केलेला आहे एनआयएने तो रिजेक्ट करण्यात यावं असंच त्यांचं म्हणणं आहे. नाही का, एनआयए हा स्पेशल ॲक्ट जरी असला तरी एनआयए च्या ॲक्टप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंटलासुद्धा स्पेशल कोर्ट कॉन्स्टिट्यूट करण्याचा अधिकार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला पण कॉन्स्टिट्यूट करण्याचा अधिकार आहे. आता ज्या पद्धतीनं सेंट्रल गव्हर्नमेंटनी हा तपास एनआयएकडे वर्ग केला आहे, तरीसुद्धा स्टेट गव्हर्नमेंटनी जे कॉन्स्टिट्यूट केलेले एनआयए कोर्ट आहे त्या एनआयए कोर्टाला ज्युरिस्डिक्शन राहणारच आहे तरी पण ही केस चालवण्याचं. आणि अगोदर स्टेट गव्हर्नमेंटनं जेव्हा तपास करून चार्जशीट दाखल केली होती त्याप्रमाणे ह्याच कोर्टाला अधिकार आहे, ह्याच कोर्टाने ती केस पुढे चालवावी असं आमचं दोन्ही पण म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं पण असंच म्हणणं आहे, आरोपीचं तर आहेच आहे. नागरिकांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावी या दृष्टीने कोणत्या शहराची राहण्याची योग्यता अधिक आहे याबाबत केंद्र सरकारकडून सर्वेक्षण केले जाते. यासाठी पुणेकरांनी आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले. राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून 2018 पुणे शहराला भारतात लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता. या क्रमांकातील पुणे शहराचे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी या सर्वेक्षणात जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पुणे महानगरपालिका व पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आलंय. या ऑनलाईन सर्वेक्षणात नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे शहराची क्रमवारी निश्चित करण्यात येईल. ही प्रक्रिया 1 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी आपले शहर कसे आहे, येथील राहणीमान किती सुलभ आहे याबाबत नागरिकांनी या सर्वेक्षणात अभिप्राय द्यायचे. निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरामध्ये राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये 114 शहर सहभागी होत आहेत. मागच्या वर्षी म्हणजे 2018 पुणे शहराला देशामध्ये या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. मोस्ट लिवेबल सिटी म्हणून या देशात प्रथम क्रमांक आपला मागच्या वर्षी आला. आणि यावर्षी ही स्पर्धा होत असताना याच्यामध्ये नव्यानं एक गोष्ट याच्यामध्ये ॲड केली गेली आणि ती म्हणजे सिटीजन फीडबॅक, जे नागरिकांचा अभिप्रायसुद्धा आता याच्यामध्ये त्याचा समावेश केला गेला. या माध्यमातून मी पुणेकर जनतेला आवाहन करू इच्छितो की आपलं शहर हे राहण्यासाठी सर्वोत्तम आहे हे आपण देशामध्ये दाखवून दिलं आहे. त्या संदर्भातला प्रथम क्रमांक मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळाला आणि म्हणूनच या वर्षीपासून पुणेकरांना सुद्धा आवाहन मी करतो की आपलं सुद्धा मत जाणून घेण्यात येणार आहे या शहराच्या संदर्भामध्ये. मग कायदा सुव्यवस्था असेल, महापालिकेचं काम असेल, या संदर्भामध्ये आपल्या राहण्यासाठीचे मग घरांच्या किमतीच्या संदर्भातला विषय असेल, असे अनेक प्रश्न या संदर्भात आपल्याला विचारले जाणार आहेत. आणि म्हणून पुणेकरांना मी आवाहन करीन
की आपल्या शहराचा प्रथम क्रमांक हा आपल्याला कायम ठेवायचा आहे, यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या शहराच्या या स्पर्धेसाठी आपल्या शहराला आपण सपोर्ट करूया, आपल्या पुण्याला सपोर्ट करूया आणि पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवूया हे आव्हान या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून पुणेकरांना करतो. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांनी आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोन वाहन चोर आरोपींना गजाड केलाय. मौज मजेसाठी दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाकडून तसेच त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराकडून 10 दुचाकी वाहने देहू रोड पोलिसांनी हस्तगत केली आहे. गुप्त बातमीदार मार्फत पोलीस नाईक प्रशांत पवार व किशोर परदेशी यांना मौज मजेसाठी वाहनांची चोरी करणाऱ्या सनी पई या वाहन चोराबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत त्यांच्याकडून 1,10,000 रुपये किमतीच्या 10 मोटारसायकली हस्तगत केल्या. पिंपरी चिंचवड तसेच मावळ भागातून चोरीला गेलेले वाहन मालकांनी खात्री करून वाहन कायदेशीररित्या ताब्यात घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. देवरोड पोलिसांच्या हद्दीतून वाहन चोरीचं प्रमाण वाढल्यामुळे आम्ही एक पथक निर्माण केलं होतं. त्या पथकाने एक आरोपी नामे सनी उमेश पै वय 22 वर्ष राहणार सांगवडे मावळ याला अटक केली संशयावरून आणि त्यानंतर त्याच्याकडच्या तपासात त्यांनी 6 गाड्या आम्हाला 6 मोटरसायकल स्कूटी आहेत, CBZ आहे, ॲव्हेंजर आहे, या 6 गाड्या दिल्या. नंतर त्याच्या तपासात आणखीन त्याचे साथीदार विनोद गायकवाड आणि कांगडा हे मिळून आले, त्यांच्याकडून आणखीन 4 गाड्या आम्ही अशा 10 मोटरसायकल सदर तपासादरम्यान जप्त केलेल्या आहे. हे मुलं मोजमोजे करता पैसे खर्चायला लागतात, त्या दारू प्यायला लागतात, याकरता पार्किंग केलेल्या मोठ्या मॉलसमोरच्या पार्किंग केलेल्या वाहनं गाड्या चोरून विकत आहेत. या तपासात आम्ही देवरोडचे 2 गुन्हे, निगडीचा 1 गुन्हा, हिंजवडीचा 1 गुन्हा, राजगडचा 1 गुन्हा, असे आम्ही वारजे माळवाडीचा 1 गुन्हा असे गुन्हे आम्ही ओपन केलेले आहेत. उर्वरित गाड्याबाबत त्यांच्या मालकाशी संपर्क करणं चालू आहे. समाजाच्या दृष्टिकोनातून महिलेला पाहत आहे याचं प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. ही विकृती खालच्या पातळीला घेऊन जाणारी आहे असे मत राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री नाहीत याचा विसर चाकणकरांनी यांना पडलाय की काय असं चित्र दिसलं. चाकणकर परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांचा फोन टॅपिंग विषयी प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी किमान 3 वेळा माझी ऐवजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. मात्र 4th वेळी त्यांच्या लक्षात आलं आणि माझी मुख्यमंत्री असा उल्लेख करत चाकणकर यांनी स्वतःला सावरलं. त्यांच्या साध्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री महोदय हातात जर बूट घेऊन उभे राहत असतील तर चोरांच्या टोळीत आपण बसलो आहे की काय असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांना त्या त्यांच्याच लोकांची भीती वाटते कदाचित त्याच्यामुळे ते पुढे फोन टॅपिंग त्यांच्याच लोकांचं करत असतील. ह्याच्याबद्दल मला फार काही बोलायचं नाही. एक फोटो जिथं आंदोलनाचं आपण समर्थन करण्यासाठी गेलो आहे, जनमनसाचं विरोधकाचं भूमिका आपण निभावतो आहे, त्यामध्ये काय संदेश द्यावा हा फार महत्त्वाचा होता. आपण गेल्यापासून स्वतःच्याच बूट हातात घेऊन त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणारे मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री त्यांना खरं तर आपली जबाबदारी काय आहे हेही अजून समजलं नाही. त्यांच्या लोकांवरती विश्वास नाही आहे त्याच्यामुळे कदाचित फोन टॅपिंगच्या माध्यमातून ते चाचपणी करत असतील. फोन टॅपिंगच्या विषयाच्या संदर्भात मी स्वतः तुम्हाला सांगते, ज्यावेळेस भाजप सरकार सत्तेत होतं त्यावेळेस फोन टॅपिंगची साहेबांनी तर स्वतः मागणी केलेली आहेच, पण जेव्हा तुम्ही लोक आम्हाला पुरावे विचारतात अशा अनेक घटना समोर येत राहतात की देशाच्या सुरक्षितेच्या संदर्भात हेरगिरीचा विषय येतो त्यावेळेस तुम्ही फोन टॅपिंग करावं हे अपेक्षित आहे. पण ज्यांनी समाजाला महाराष्ट्राला देशाला योगदान दिले अशा नेत्यांचे जर तुम्ही फोन टॅप करत असताल तर दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी आणि फोन टॅपिंग कशासाठी करताय? तर ही एक मानसिक विकृती आहे. त्याच्यामुळे सत्तेत असताना तुम्ही अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर केला असेल तर मला असं वाटतं त्याची आम्ही फोन टॅपिंगच्या संदर्भात मागणी केलेली की या संदर्भात ज्यांची चौकशी होती त्यांनी चौकशीला सामोरं जावं आणि यामध्ये ते जर निर्दोष असतील तर त्यांना त्यात घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यांनी जर असं काही केलेलंच नाही आहे तर ते बाहेर पडतील त्यातनं. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा। प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांती यांचं तुमचं पुन्हा स्वागत। महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचं एक उत्तम उदाहरण पिंपरी चिंचवड शहरात दिसून आलंय। देशातलं पहिला महिला रिक्षा स्टँड येथे उभारण्यात आलंय, याद्वारे असंख्य महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे। चला तर पाहूया स्पेशल रिपोर्ट। पिंपरी चिंचवडमध्ये महिला चालकांनी पहिले रिक्षा स्टँड सुरू केले। या रिक्षा स्टँडला सावित्रीबाई फुले असं नाव देण्यात आलंय। देशातील महिलांचे पहिले रिक्षा स्टँड असल्याचा दावा केला जातोय। शहराच्या प्रथम नागरिक माई ढोरे यांच्या हस्ते सुरुवात झाली। या 15 महिला रोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरातील प्रवाशांच्या सेवेत असतील। या निमित्ताने महिला रिक्षांना हक्काचं घर मिळाल्याची भावना या व्यक्त करतायत। आता कुटुंब आणि रिक्षा चालक अशा दुहेरी जबाबदारी त्या पेलणार आहेत। महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने यासाठी मोठा हातभार लावलाय। प्रवाशांची अरेरावी, आव्वाच्या 1/4 भाडं आकारण्यावरून होणारे वाद आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणं अशी पुरुष रिक्षा चालकाची ओळख आहे। या पुरुष रिक्षा चालकांचा मोठा फटका आता बसण्याची शक्यता आहे। मात्र सोबतच रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांना या महिला रिक्षा चालकांचा नक्कीच फायदा होईल। हे रिक्षा स्टँड पाहिजेच होतं, तर ते आम्हाला बाबा कांबळेंनी त्यांच्या आशाताईंमार्फत आम्हाला, आम्ही त्यांना सांगून हे आम्हाला हक्काचं रिक्षा स्टँड इथे केलेलं आहे। काय अडचणी यायच्या नेमक्या तुम्हाला? रिक्षा स्टँड नसल्यामुळे, रिक्षा स्टँड नसल्यामुळे जेंट्सचं जे रिक्षा स्टँड आधीचे असायचे तिथे उभ्या रिक्षा केल्या की ताई तुम्ही इथे थांबू नका, आमचं रिक्षा स्टँड आमची रिक्षा भरू द्या, म्हणजे तिथे उभं राहू देत नव्हती लोकं। आणि चालताना म्हणजे चालता चालताच भरायचं, म्हणजे आम्हाला एक हक्काचं घर कसं असतं तसं नव्हतं। मग आता हे हक्काचं झालं तर याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह, किंवा महिला ही सक्षम झाली की ती कुठे हात कोणासमोर पसरू शकत नाही, घर बघून हा पूर्ण हे काम करू शकते। त्याच्यामुळं म्हणजे नाही का, पहिलं आम्ही लाईनचे रिक्षाने चालायचो आणि आम्हाला रिक्षा म्हणजे नाही का, आमची रिक्षा बघून जेंट्ससुद्धा म्हणजे आम्हाला तिथं थांबून देत नव्हते, आमच्या आधीच रिक्षा घेऊन जायचे। हे रिक्षा स्टँड झाल्यामुळं आम्हाला असं म्हणजे खूप काही आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी पण चांगलं आहे। पैसा दोन्ही बराबर दोघंच राहायचं, विसा चलाने की अधिकारी नाही की महिला ये चलाएगी या पुलिस नहीं चलाएगा। देशातील महिला सक्षम बनत असल्याने देशाची वाटचाल नक्कीच आता यशाकडे होतीये। महिला आता अबला नसून स्वावलंबी होत आहेत। मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। विज्ञानातील विविध प्रयोग, अवयवदान, शासकीय योजनांची आरोग्यविषयक माहिती, प्रथमोपचार अशा विविध विज्ञानविषयक माहिती देणारे कुतूहल हे विज्ञान प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे। पुण्यातील SP महाविद्यालयाच्या मैदानावर या प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली आहे। विज्ञान भारती या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ, SK जैन, KS संचेत यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरोग्यविषयक सृष्टी नारायण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। या प्रदर्शनामध्ये 50 स्टॉल उपलब्ध असून यामध्ये BJ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगणारा स्टॉल उभा केलाय, तर पुणे महापालिकेच्या वतीने धूर फवारणी यंत्रे, विविध उपचार पद्धतीबद्दलचे प्रबोधन, बालमानसशास्त्राविषयी जागरूकता, तंत्रज्ञानाचा आरोग्य सेवेत होणारा उपयोग असे सांगणारे विविध स्टॉल येथे पाहायला मिळणार आहे। हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती। रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। अशा प्रदर्शनामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होईल आणि निरोगी सुदृढ आयुष्य जगण्याकरिता याचा फायदा होईल, असं मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलंय। एका विशिष्ट संकल्पनेवरती आधारित हे प्रदर्शन या ठिकाणी होत आहे। विज्ञान भारतीच्या कार्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना नक्की कल्पना आहे। आपण सगळे ज्ञात आहोत की देशभरामध्ये अनेक उपक्रम हे विज्ञान भारतीच्या माध्यमातून आजपर्यंत केलेले आपणही पाहिलेले आहेत, अनुभवले आहेत। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। या पुण्यामध्ये देशभरातून जगभरातून अनेक विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी या ठिकाणी येतात आणि हे वैशिष्ट्य आपल्या या शहराचं आहे।
आणि मला असं वाटतं की या प्रीबर्थ टू रिबर्थ या संकल्पनेवरती आधारित हे प्रदर्शन या ठिकाणी आज सुरू होत आहे. अनेक वेगवेगळे उपक्रम या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढचे 4 दिवस या शहरामध्ये सप महाविद्यालयाच्या या मैदानावरती होत आहेत. खरं तर एस के जैन सर, आपल्या संस्थेलाही मनापासून धन्यवाद देईल की अशा एका चांगल्या उपक्रमाला आपण मदत करता, सहकार्य करता. या प्रदर्शनीच्या माध्यमातून या सर्व मुलांना एक चांगलं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपलं शैक्षणिक जीवन जगत असताना एक वेगळ्या प्रकारचं एक अनुभव या ठिकाणी निश्चितपणे या मुलांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे अवयवदानाचं महत्त्व हे सुद्धा या प्रदर्शनातून निश्चितपणे समाजापुढे अधिक चांगल्या पद्धतीनं सादर होईल, अशा प्रकारचं एक नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने अध्यक्षा रुपाली ठोंबरे यांनी कामगाराच्या वेतनामध्ये फेरफार करून भ्रष्टाचार केल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. याबाबत कामगारांनी पुणे महापालिका महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे तक्रार केल्या होत्या. त्यानुसार रुपाली ठोंबरे यांनी कामगार न्यायालयात स्वतः खटला दाखल करून कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता अर्ज केला होता. पुणे महापालिकेकडून कामगारांची रक्कम घेऊन ती कामगारांना न देता करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करीत आहेत व सदरचा प्रकार 7 ते 8 वर्षे चालू आहे, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलाय. पुणे मनपामध्ये 2008 पासून ठेकेदारी पद्धतीवर 230 कर्मचारी कामाला होते. ठेकेदारी पद्धती म्हणजे 6 महिने काम करायचं, 1 दिवस त्यांना सुट्टी द्यायची आणि परत कामावर घ्यायचं. 2017ला भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना अचानक कामावरनं काढण्यात आलं. त्यावेळी पुणे मनसे कर्मचारी सेनेने आंदोलन करून त्यातील 60 जण लोक कामावर घेतले, अजून बाकीची लोक कामावर नाही आहेत आणि त्यांचाच पगार हा दिला जात नव्हता म्हणून आम्ही लेबर कोर्टाकडे धाव घेतलेली आहे. आणि आज लेबर कोर्टाने त्याच्यामध्ये आदेश दिलेला आहे, एकाही कर्मचाऱ्याला काढून नये आणि कर्मचाऱ्याला जो काही पगार दिलेला नाही तो देऊनच तुम्ही कोर्टासमोर हजर व्हावं. आणि तो आमच्या अंदाजे एका कर्मचाऱ्याचा म्हणजे 230 कर्मचाऱ्यांची डिफरन्स जरी काढला तर कमीत कमी 3 लाख आणि जास्तीत जास्त 6 लाख अशा पद्धतीने 25 कोटीचा अपहार मनपाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी केलेला आहे. आणि हा सर्व प्रकार आता न्यायालयाच्या समोर उघड आल्यानंतर पुणे मनपाच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण आहे की ते त्यांची प्रतिमा कशी सुधारणार आहेत. आणि त्यांना एक आदेश आहे की कुठल्याही कर्मचाऱ्याला त्यांनी कमी करता कामा नये आणि त्यांचे पैसे देऊन या तारखेला त्यांनी हजर राहायचं आहे. त्यासाठी मनसे पुणे मनपा कर्मचारींनी कोर्टात धाव घेऊन हा कामगारांना न्याय देण्यात आलेला आहे. सेवा सहयोग संस्थेतर्फे आज शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात महिला सबलीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भरोसा सेलचे मुख्य अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. पोलीस खात्यातील महिला किंवा पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी यासाठी आज महिला सबलीकरणाविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्यातील भरोसा सेलच्या मुख्य अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शामने यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या अडचणी भरोसा सेलमध्ये सांगू शकता आणि पोलिसांची पोलिसांची आणि सल्लागाराची मदत घेऊ शकता, असंही ते बोलत होते. हां नमस्कार, आजचा कार्यक्रम हा आमच्या पोलीस मुख्यालय ग्राउंडवर घेतलेला आहे आणि आज आम्ही पोलिसांच्या ज्या आमच्या पोलीस कर्मचारी महिला ज्या मिसेस आहेत म्हणजे त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्यासाठी हा प्रोग्राम ठेवलेला आहे की महिलांच्याबद्दल अवेअरनेस. आणि मी भरोसा सेलची इन्चार्ज आहे. भरोसा सेलमध्ये महिला सहाय्यक कक्ष आहे, ज्येष्ठ नागरिक कक्ष आहे आणि विशेष बालपथक आहे. तर महिला सहाय्यक कक्षाची मी इन्चार्ज असल्याने मी माझ्या महिलांना हे अवेअरनेस करायला आली होती की महिलांनी कधीही कुठल्याही महिलेनी फ्रस्ट्रेट राहू नये, दुःखी राहू नये. तिच्या काही असतील म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतील तिच्या तर निराश राहू नये, तिने भरोसा सेलला यावे, तिचा काही प्रॉब्लेम असेल तो सांगावा आणि तिचे प्रॉब्लेम्स आम्ही काउन्सिलिंगच्यामधून समुपदेशनातून सॉल्व करतो. आमच्याकडे MSW झालेले काउन्सिलर आहेत, विधी
औषधी सल्लागार आहेत, संरक्षण अधिकारी आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि पोलीस मदत आहे. आम्ही सगळेजण मिळून त्यांचं काउन्सिलिंग करतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारा VH सुपरसॉनिक्सच्या 7व्या एडिशनला नुकतीच सुरुवात झाली असून अनेक प्रसिद्ध DJ तरुणांना ऐकायला मिळणार अशी माहिती प्रसिद्ध DJ निखिल चिनप्पा यांनी दिली आहे. वागोली इथल्या महालक्ष्मी लॉनमध्ये हा भव्य म्युझिक शो पार पडणार आहे. आतापर्यंत 10,000 अधिक तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या म्युझिक शोमध्ये डिपेलो, अमेरिकन रॅपर प्रतीक कुहड, स्पॅनिश बँड असे विविध बँडचे सादरीकरण होणार आहे. रविवारपर्यंत हा म्युझिक शो सुरू राहणार आहे. Because it is a amalgamation of people from all over India. Actually, if you go to any of the colleges, you have people from all over India. You have people from Northeast, you have people from Bihar, you have people from Bombay, you have people from all parts of Maharashtra. So in many ways, Pune is a melting pot of India. And for us to do a music festival over here, we think the entire audience over here is very, you know, they love music. Okay, it's a very young audience over here. They love music, and it's in terms of the weather also. Pune at this time of the year it's beautiful weather, especially in the evenings, and that's why it makes great sense for us to do it over here. Puna ek nazar headlines var. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यासाठी सरकारी वकिलांचा विरोध. लिव्हेबिलिटी इंडेक्स सर्वेक्षणासाठी पुणेकरांनी आपला अभिप्राय नोंदवावा, महापौरांचे आव्हान. मौज मध्येसाठी दुचाकी वाहने चोरणारा पोलिसांच्या ताब्यात, 1,10,000 मुद्देमाल हस्तगत. आणि स्त्रीला वस्तू म्हणून बघितलं जाते, मिळाली नाही म्हणून जाळून टाकलं जाते, रुपाली चाकणकर. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.